वय झाल्यानंतर काही वयाच्या नंतर थांबायचं असतं, हा वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे. परंतु काही काही जण ऐकायला तयार नाही, हट्टीपणा करतात. काही 75ला रिटायर होतात, 80 झालं तरी माणूस रिटायर होईना, 84 झालं तरी तुम्ही थांबणार काय? चाललंय काय? अरे आम्ही आहे ना करायला, आम्ही कुठं चुकलो तर सांगा ना आम्हाला, त्याच्यामध्ये आमच्यामध्ये तेवढी धमक आणि ताकद आहे. भारताला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम ह्या नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीतनं झालेलं आहे. गेल्या 9.5-10 वर्षात अनेक नॅशनल हायवे, अनेक वेगवेगळ्या प्रकारची बंदर, त्याला पोर्ट आपण म्हणतो, जलवाहतूक, विमान वाहतूक, रस्ते वाहतूक, सगळ्या प्रकारच्या वाहतुकीला गती देण्याचं काम मधल्या काळामध्ये तर जग अचंबित झालं. चंद्रयान आपलं चंद्रावर पोहोचलं, सगळ्यांनी कौतुक केलं. साधी सुधी गोष्ट नव्हती, परंतु भारत देश आज पुढे आगेकूच करतोय. त्याच्यातून मोठी मोठी इंडस्ट्री कशी येईल, गुंतवणूक कशी होईल, माझ्या तरुणांच्या तरुणींच्या हाताला काम कसं मिळेल? आज मित्रांनो 80 कोटी जनतेला देशातल्या मोफत अन्नधान्य आपलं सरकार देत आहे, मोदी साहेब देत आहेत. का देत आहेत? की माझ्या भारतातला एक देखील व्यक्ती उपाशीपोटी झोपता कामा नये अशा प्रकारचा संकल्प आज केंद्र सरकारने घेतलेला आहे. प्रत्येकाला घर देण्याचा, ज्याला घर नाही अशांना घर देण्याचा प्रचंड मोठा कार्यक्रम घरकुल योजनेचा हातामध्ये घेतलेला आहे. तरुणांना, सगळ्यांना नोकऱ्या आपल्याला देऊ शकत नाही, काहींना नोकऱ्या आणि काहींना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता बँकेचं वाजवी दरामध्ये कर्ज आणि त्याला फार जामीन वगैरेची अडचणी येता कामा नये अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे. अशा अनेक गोष्टी, शेतकऱ्याला त्याला 6,000 रुपये वर्षाला मिळतील आणि आम्ही एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आम्ही सगळ्यांनी आणखीन त्याच्यात 6,000ची भर टाकली, 12,000 रुपये शेतकऱ्यांना वर्षाला त्यांच्या अकाउंटला जमा होतात. शेतकऱ्याला त्यांच्या मालाला चांगला दर देण्याचा तर प्रयत्न आम्ही करतोच. त्यांचा भाजीपाला, फळं ह्यांना कसा बाजारपेठ मिळेल हा प्रयत्न आमचा चाललेला आहे. आत्ताच इथे येण्याच्या आधी कल्याण डोंबिवलीची मार्केट कमिटीच्या बद्दल प्रमोद हिंदुरावनी मला शिष्टमंडळ भेटवलं आणि त्याच्यात पण काही अडचणी आहेत ते आपण सोडवतोय. मला भरत जिंदा सांगायचंय, कल्पनाताई आहेत, दौलतचंद आमचे तर वेळच्यावर भेट होत असते, बाकीचे असंख्य कार्यकर्ते, वेगवेगळ्या जिल्ह्याचे अध्यक्ष इथं आहेत, उल्हासनगरचे सगळ्याच भागातले कार्यकर्ते नेते आहेत, की तुमच्या भागातल्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता मी त्या मुंबईमध्ये असतो आठवड्यातले 3-4 दिवस. सार्वजनिक काम घेऊन केव्हाही हक्कानी या, वैयक्तिक कामाला थोडंसं तिथं थांबवा, परंतु ज्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे तिथला सार्वजनिक प्रश्न निकाली निघणार आहे अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्याच्या करता आपण सरकारमध्ये गेलेलो आहे. लोकांच्या अडचणी सोडवण्याच्या करता आपण सरकारमध्ये गेलेलो आहे. बहुजन समाजाच्या कल्याणाकरता आपण सरकारमध्ये गेलेलो आहे. त्याच्यामध्ये आपला वैयक्तिक कुठला स्वार्थ नव्हता, परंतु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी पण त्या काळामध्ये सांगितलं की जे पद असतं त्या पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो. ही जी शिकवण आहे त्या शिकवणीने आपण पुढे चाललोय. वय झाल्यानंतर काही वयाच्या नंतर थांबायचं असतं, हा वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे. परंतु काही काही जण ऐकायला तयार नाही, हट्टीपणा करतात. माणूस 60ला आमच्या राज्य सरकारमध्ये तर 58लाच रिटायर होतात, ते म्हणतात अरे आम्हाला 60 पर्यंत तरी ठेवा. काही जण 65ला रिटायर होतात, काही जण 70ला रिटायर होतात,
काही 75 रिटायर होतात, 80 झालं तरी माणूस रिटायर होईना, 84 झालं तरी तुम्ही थांबणार, काय चाललंय काय? अरे आम्ही आहे ना करायला, आम्ही कुठं चुकलो तर सांगा ना आम्हाला, त्याच्यामध्ये आमच्यामध्ये तेवढी धमक आणि ताकद आहे. 5-5, 6-6 वेळेला आम्ही राज्याचं उपमुख्यमंत्रीपद सांभाळलेलं आहे, आया बहिणींच्या करता चांगले योजना आम्ही राबवलेल्या आहेत. आदित्य तटकरेंनी आता चौथा महिला धोरण माझ्या महिलांच्या करता आणलेलं आहे, त्याच्यामध्ये महिलांना अधिक मान सन्मान प्रतिष्ठा कशी मिळेल, जन्माला आलेल्या मुलाला त्या मुलाचं नाव नंतर आईचं नाव नंतर बापाचं नाव नंतर आडनाव असा निर्णय आम्ही घेतलेला आहे. ह्याच्या आधी मुलाचं मुलीचं नाव किंवा बापाचं आणि आडनाव जन्माला घातलं आईनं आणि नाव बापाचं, त्याच्यामुळं कुठंतरी ती खंत आम्हाला होती. जेवढं बापाला महत्व आहे त्याच्यापेक्षा काकणभर जास्त महत्व आईला आहे. ही परंपरा पहिल्यापासून चालत आलेली आहे. अशा प्रकारचे निर्णय हे आपलं महायुतीचं सरकार घेत आहे.